दहावी नंतर पुढे काय? सलग 30 वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम 11वी आणि 12वी साठी प्रवेश सुरू। आता शिक्षणाबरोबरच मुलामुलींसाठी निवासी सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची सोय। संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल 94039695500 आणि 85526089. देशभरामध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनचे नियम कडक केलेले आहेत। अशा परिस्थितीत एसटी महामंडळाची सेवा कशी चालू आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया कोल्हापूरचे आगार प्रमुख अजय पाटील यांच्याकडून। परवापासून महाराष्ट्र शासनाने काढलेल्या ब्रेक द चेन ऑर्डरप्रमाणे बरेचसे निर्बंध लागू केलेले आहेत। त्याप्रमाणे ज्या मार्गावर प्रवासी कमी आहेत त्या मार्गाची वाहतूक कमी केलेली आहे। आपली सर्व मार्ग वाहतूक चालू आहे, फक्त जिथं प्रवासी नाहीत त्याच मार्गावरली वाहतूक आपण थोड्या प्रमाणात कमी केलेली आहे। पूर्वीपेक्षा आपली जवळ 20 ते 25% वाहतूक आपली कमी आहे, पण सध्यासुद्धा मुंबई, पुणे, सोलापूर, कोकण या सर्व मार्गावर वाहतूक चालू आहे। फक्त प्रवाशांचा आढावा घेऊन बसेस सोडल्या जातात। आसन क्षमतेनुसार प्रवासी सोडले जातात। जेवढ्या सीट्स आहेत तेवढ्याच लोकांना प्रवास करता येतो। उभे राहून कुणालाही प्रवास करण्यास मनाई आहे। महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनचे नियम कडक जरी केले असले तरी एसटी महामंडळावर इतका परिणाम झालेला दिसून येत नाही, कारण बऱ्याच एसट्या चालू आहेत। येणाऱ्या आणि जाणाऱ्याच्या एसट्यांची कोल्हापूरच्या एसटी स्टँडमध्ये रेलचेल चालू आहे, त्यामुळे काही अंशी परिणाम जरी झाला असला तरी मोठ्या प्रमाणात एसटीची वाहतूक चालू आहे असं दिसून येत आहे। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसह उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।